मी 1973 साली डिग्री हासिल केली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. माझे नंतर रिटायरमेंटमध्ये मी माझ्या आयुष्याला भविष्याला वाहून घेतले आणि नंतर रिटायर झाल्यानंतर माझ्या मला काही दिवसांनी माझ्या भावाकडे लग्न होते. त्यामध्ये मी कुंडल्यांची तपासणी त्यांची केली व त्याचे रिझल्ट व्यवस्थित मला करेक्ट मिळाले आणि त्यामुळे मला त्याबद्दल आशा वाटू लागली आणि मी पुढचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त झालो. पुढील अभ्यासक्रम केल्यासाठी मदत करण्यासाठी मी डॉक्टर गुरुवर्य डॉक्टर ज्योती बसू यांच्याकडे गेलो व त्यांनी मला त्याविषयी पूर्ण कल्पना दिली आणि मी त्यांचे सर्व लेक्चर काय म्हणत लेक्चर वगैरे सर्व अटेंड करत गेलो आणि जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्या खरंच त्यांची पुस्तकंसुद्धा मी फॉलो केलेली आहेत आणि संपूर्ण वाचन केलेलं आहे. त्यामुळे मला गुरुवर्यांनी साथ दिली, इतर गुरुवर्यांनी साथसुद्धा दिली. इतर गुरुवर्य म्हणजे माझे लाडके आणि पुरोहित सर हे यांच्याकडे सुद्धा मी जाऊ लागलो. त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर त्यांचा मी शिष्य झालो आणि त्यांनी जे जे रेकॉर्डिंग करायला सांगितले जे जे अभ्यास करायला सांगितला होता तो तो मी अभ्यास केला आणि त्यामुळे मला खूप नॉलेज मिळालं आणि हे मी आपणास सांगू इच्छितो. एवढं बोलून मी माझी रजा घेतो. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा.